शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते रास्तगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ। अरे फोक्या सिट्या काय मारायला, इथं काय कोणी नाच आहे का काय आहे, म्हणजे सुधारणार कधी रे दलिंदरायो, अय म्हणायले अय संपलं गाण्याचा कार्यक्रम तरी बी का, मी अभिवादन करायला कोणाला समाज सुधारकाला विचारवंताला ते मदत म्हणते अय काय चालू आहे, थांब थांब तू आणि पाय घे माग कर, मेला तर तू काय देशाला गरज नाही पण जगला पाहिजे तू, हातान माज काऊन अंतर आहे बिना का वाचायचं ना, पडलं बिडलं कोण जबाबदार आहे, पुन्हा आयोजक कमिटी तुमची बेदारी होईल ना, बसलंय पाय मोकळे करून बरं, ते निसतले तर मधल्यावर पडल ते बी पुन्हा खाली पडल, पा लक्षात घ्या। शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते रस्तेगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता मा जिजाऊ। शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शुभा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, आणि सध्याच्या राजकारणाकडे पाहिल्याच्या नंतर म्हणावं लागेल की काही नोटो के लिए मर गए, काही ओटो के लिए मर गए, काही नोटो के लिए मर गए, काही ओटो के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव भी सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए। त्याच्यामुळं राजकारणी लोकांबद्दल न बोललेलं बरं, की समाज 12 लोगों से बनावला होता है, चार सच्चे चार लुच्चे और चार अच्छे, या ना कोई अच्छे या ना कोई सच्चे, साले सबके सब लुच्चे। आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की शहीद आलम भगत सिंग अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, दीड दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि भारताचं जे काही अखंड भारतव टिकवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते प्रत्येक महापुरुष, आणि मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं राज्यघटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार लिहून ज्या माणसानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे जगाला दाखवून दिलं, ते परमपूज्य महामानव बोधिसत्व ज्ञान सम्राट, मी त्यांना भारतरत्न म्हणणार नाही, कारण भारतरत्न 49 लोकांना दिलाय आणि त्या 49 लोकांची बराबरी बाबासाहेबांसोबत होऊ शकत नाही। 49वा भारतरत्न पुरस्कार दिलाय आपण नानाजी देशमुख, नाव ऐकलं जन्म सांग, मी लेट डेंजर मास्तर आहे, मी पुन्हा अनाव धनान झालेलो आहे, हा नानाजी देशमुख नाव ऐकलं, कार्य माहित आहे त्यांना 49वा भारतरत्न, 48वा भारतरत्न आहे भूपेन हजारिका, नाव ऐकलं, नायगावचे होते, बिलोली, नांदेड, परभणी, झरीबोरी, जवळपास नाव ऐकलं का, हा मग त्यांना मिळाला 48वा भारतरत्न, 47वा भारतरत्न मिळाला प्रणव मुखर्जी, नाव ऐकलं असेल भारताचे राष्ट्रपती होते, हा तुला फक्त तिचा नंबरच माहित आहे बाकी सर्व विसरला तू, 47वा भारतरत्न, 46वा भारतरत्न मिळाला होता अटल बिहारी वाजपेयी, नाव ऐकलं असेल भारताचे पंतप्रधान होते, त्यानंतर 45वा भारतरत्न मिळाला होता पंडित मदन मोहन मालवीय, त्यानंतर 44वा भारतरत्न मिळाला होता सीएम राव, 43वा भारतरत्न मिळाला होता सचिन तेंडुलकर, त्यानंतर 42वा भारतरत्न मिळाला होता पंडित भीमसेन जोशी, 41वा भारतरत्न मिळाला होता लता मंगेशकर, असे मला 49 नाव माहित आहेत,
पण जर एखाद्या व्यक्तीला भारतरत्न मिळाला असेल आणि तो व्यक्ती या भारतातल्या लेकरांना म्हणत असेल ड्रीम इलेव्हन जंगली रमे बिहावना महाराज, आणि मग तुला भारतरत्न दिला असेल आणि त्यासोबत माझ्या बापाला भारतरत्न दिला असेल तर सचिन तेंडुलकर सोबत माझ्या बापाची बराबरी कधीच होऊ शकत नाही, म्हणून मी माझ्या बापाला विश्वरत्न म्हणेल, म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः अभिवादन करतो. या ठिकाणी जमलेल्या सर्व माता माऊल्या तरुण युवक युवती यांना प्रथम मानाचा क्रांतिकारी जय भीम. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे पहा, आपला आवाज आणि आपला इतर लोकांनी घेतलेला फायदा हेही आपल्याला कळायला पाहिजे. झालं काय माहित आहे का की 14 एप्रिल 1891 बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालाय. आणि माणसं सहज मोठी होत नाही, माणसं कर्तृत्वाने मोठे होतात. जगामध्ये एक सर्वात मोठी संघटना आहे, त्या संघटनेचं नाव आहे इनो नावाची संघटना, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनेची स्थापना आहे 24 ऑक्टोबर 1945. संघटनेचा संस्थापक होता फ्रँकलिन रुझवेल. आणि ज्या बाबासाहेबांना शाळेमध्ये शिकताना अडचणी आल्या त्या माणसाचा दिवस 14 एप्रिल इनो नावाच्या संघटनेनं साजरा केलाय, जागतिक ज्ञान दिवस. काय केलाय? जागतिक ज्ञान दिवस. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण टाळ्या वाजताना विचार करतो बाजूच्यानं वाजवली का, आणि बाजूच्यानं वाजली तरच मी वाजिनार, है ना, माझ्या बांगड्या बिंगड्या फुटतील. काउन नाही आपआप मरायचा कार्यक्रम बाबासाहेबाचा. आपलं रक्त सलसलत पाहिजे, आपल्यामध्ये तो जोश पाहिजे. अरे आपण तरुण आहेत. ओ दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. म्हणून आपलं रक्त सलसलत पाहिजे. आपण भीमाची लेकर आहेत, तुम्हाला माहित आहे जगात कुठलंही मॅटर हो, काही हो, संविधानावर हल्ला हो, खाजगीकरण हो, काही हो, तुम्हाला लोक म्हणतात खाजगीकरण व्हायला तू बांगड्या घालून घरात बसून आमच्या पोराला पुढं कर. आपला कार्यक्रम कोणी तेच व्हायला कळलं माहिती, फक्त रस्त्यावर एकच येऊ शकते. संविधानावर हल्ला झाला, इकडं नोकरी करणार, पगार घेणार, सर्व काय करणार, पण संविधान म्हणल्याच्या नंतर बुडात हात घालणार आणि घरात बसणार. मग संविधानावर हल्ला झाला पुढं कोण, आमचेच लेकर. संविधानाचं काही झालं, संविधानावर कोणी बोललं त्याच्यावर कमेंट डिबेट करणार कोण, आमचेच लेकर. बाकी पगार घेणार, आपला फायदा घेणार. आपला पहिला फायदा संविधानाचा आणि आपल्या बाबासाहेबाचा कोणी घेतला तर तो राजकारणी लोकांनी. म्हणून आपल्याला पहिलं चित्र बदलायचंय. कारण व्हायला काय माहितीये का, आपल्या घरात राजकारणी व्यक्ती आला बापा आणि आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला की ते आल्या आल्या डायलॉग मारले जय जिजाऊ. आपल्याला वाटले बेन आपलंच आहे. घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो दिसला की बाहेरून येणारे डायलॉग म्हणाले जय शिवराय. आपल्याला वाटले बेन आपलंच आहे. त्यानं आपल्या वस्तीकडे फिरला, कधीच आला नव्हता. आणि निवडणूक जवळ आल्यावर आपल्या वस्तीकडे आला, घरात इंट्री मारली, घरात बाबासाहेब दिसले. आपल्याला म्हणायला क्रांतिकारी जय भीम, मानाचा जय भीम, कडक जय भीम, निळा जय भीम. आपल्याला वाटते बेन आपलंच आहे. आता आपण या लोकांच्या भूलतापांना बळी पडायचं नाही, आपल्यातली एकजूट दाखवायची आहे. मग अरे परकीय राजकीय व्यक्ती आपल्या घरात इंट्री मारायला की घरात इंट्री मारल्या मारल्या आपण काय करायचं, त्यांना घरात इंट्री मारली रे मारली की घरात बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या दोघायचे फोटो आजूबाजूला लावायचे. येणारा कोमात गेलं पाहिजे, आतलं बिन हाय कोणाचं नेमकं. पहिले आपण लोकांना कोमात घालायचं शिका. आतापर्यंत आपल्या लोकांना कोमात घातलं ना, आता आपण लोकायल कोमात घालायचं. ते लहान लेकर शांत करा, पण त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, ते मही माझ्या घेण्यासारखे. लहान लेकराच्या नादी कोणीच लागायचं नाही, कारण मी त्याच्याबद्दल बोलवणं ती मही माझ्या घेणार. कारण तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ इंदोरीकर महाराजांनी पोहोचली होती, है ना. मग ते इंदोरीकर महाराज काय करायचे माहिती का, कीर्तन सुरू झालं कधी बी मधात मूड मध्ये कीर्तन आल्यावर काय करायचे, एकाला उभं करायचे, उठ सांग किती विले. मग ते म्हणलं सहावीले. सांग म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले स्टेजवर ये. महाराजांनी त्याला स्टेजवर बोललं. सांग म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का, आखे लोक हसले ना. ते म्हणलं काही हो, महाराजाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून लेकरायच्या नादी लागायचं काही हो म्हणला, आपल्याला महाराजाचा बदला घ्यावाच लागते. मग महाराजाचं कीर्तन दुसरीकड आणि दुसऱ्या गावात तेच पोरग ड्रेस चेंज करून पुढत बसलं ना. महाराज गेले सुरू,
महाराजांनी लगेच चालू केलं, अरे कितीले तू? त्यानं कमरावर हात ठेवला, सावीले म्हणला. सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणला महाराज 1 किलो लोखंड जड. स्टेजवर ये म्हणले. आता ते ऍटिट्यूड आलं ना, त्यानं ठरून आलं होतं महाराजाचा कार्यक्रम करायचा. मग काय त्याला वरती उभं केलं, आणि वरती उभं केल्यावर सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? मला काल सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो, 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या, हा आगाव बोल नका म्हणला. आगाव बोलायचं नाहीच म्हणला. ते उतरलं खाली, आणि खाली उतरलं, स्टेजच्या खालून 1 किलो कापसाचं गाठूड आणलं, आणि 1 किलोचं माप स्टेजवर घेऊन वरती आलं. स्टेजवर घेऊन वरती आलं, महाराजाकडे पाहून म्हणलं महाराज विचारा एकदा. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? तुम्हाला छाती ठोकपणे सांगायलो मला 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या बोलायचं नाही म्हणलो होतो. ते काम करा म्हणले, हे 1 किलो कापसाचं गाठोडं तुमच्याकडे ठेवा, 1 किलो लोखंडाचं माप माझ्याकडे ठेवा. तुम्ही मला कापसाचं गाठोडं फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो, कळल जड का आहे. म्हणून ह्या लेकरायच्या नादी लागायला परवडत नाही. फक्त तुमचं काम आहे, तुमचे आहेत म्हणून सांभाळून घ्यायची. तुम्ही काय करायला, तू बसली एकीकडं, बाप बसला तिकडं, है ना. त्याच्यात पुन्हा एखाद्या बापाची इच्छा असती, कार्यक्रम 90 हल्ल्याशिवाय मजाच येत नाही. पाहिजे तर म्हणजे असं परफेक्ट शब्द कानापर्यंत जातात, हृदयाला टच होतात. पण पहिलं काम काय आपल्याला, की आपल्याला ते परिवर्तन करायचं, आणि त्या परिवर्तनादी चळवळीचा भाग आपल्याला करत असताना लक्षात घ्या व्हायला काय माहितीये का, या देशामध्ये प्रश्न भाषणानं मिटणार नाही, या देशातला प्रश्न पहिल्यांदा राष्ट्रानं मिटतो. म्हणून जर या देशात प्रश्न भाषणानं मिटला असता तर घराघरामध्ये वक्ता तयार झाला असता. आजकाल वक्ते कमी, वक्ते वाढले. वक्ते कमी झाले आणि वक्ते वाढायले. म्हणून आपलं पहिलं काम आहे, आज तुम्ही या ठिकाणी बसलात, बसल्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तुम्ही प्रेरित करत असाल आणि खऱ्या अर्थानं स्वतःला भीमसैनिक म्हणून घेत असाल, तर तरुण या नात्याने एक गोष्ट लक्षात घ्या. 14 एप्रिल झालेली आहे, आपण बंबाट नाचलो असेल, लाखो लोकांनी तुम्हाला डायला घालले, जयंत्या नाचून नाही वाचून साजऱ्या करा, तरी तुम्हाला म्हणायचं त्याचं काम आहे, आपलं काम आहे, एकच दिवस आंग हल्लंच पाहिजे. आणि म्हणून जरी ती तारीख गेली असेल तर आजच्या तारखेला का होईना, आपल्या बापानं असं हात वरती केलेलं आणि सांगितलेलं आहे, जीवनात कधी संकट आलं तर भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपला बाप चौका चौकामध्ये हात करून उभा आहे. आणि म्हणून त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जर पहिल्यांदा अभिवादन करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सूत्रसंचालकांनी सांगितलं होतं की इथं आणि तिथं 15 फुटाचं अंतर आहे, मात्र इथे येण्यासाठी 5 वर्ष आगळी वेगळी मेहनत घ्यावी लागती. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्या वाक्यानं, कोणाच्या एखाद्या स्टेटसनं आणि कुठल्या पुस्तकानं मास्ता माणसाच्या जीवनात कधीच परिवर्तन होत नाही. माणसाच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी पहिल्यांदा त्याच्या डोक्यात आपल्या गरीब परिस्थितीबद्दल राग आला पाहिजे, तो राग स्वतःच्या हृदयामध्ये पेटला पाहिजे, आणि जोपर्यंत आपण ती सीमारेषा गाठत नाही तोपर्यंत तो थंड झाला ना पाहिजे. आपण तरुण आहेत, अरे तरुण या नात्याने एक शपथ घ्यायची, आज हे विचार मंचावर नायब तहसीलदार बसलेत, काँग्रेसचे पदाधिकारी बसलेत, RTO साहेब बसलेत, त्या ठिकाणी BJP पदाधिकारी बसलेत, नुकतेच तुमच्या तालुक्याचे काहीतरी आमदार निघून गेलेत, बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही विचार मंच आहे, या विचार मंचावर बसलेले जे काही पदाधिकारी आहेत आणि तुमचेच खाली बसलेले मायबाप आहेत, याच्यात पहिली दरी आहे, ती दरी आहे बाळांनो विषमतेची दरी. आणि ती दरी जातीपाताची नाही, ती दरी आहे आर्थिक विषमतेची. म्हणून पहिलं काम, आपल्याला राग आला तरी चालतो, कोणी डायला घालला तरी चालतो, कोणता फोक्या आपल्या घरी 1 क्विंटल तांदूळ आणून टाकन. म्हणून सबसे बडा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोक, तो पहिलं काम काय. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी एक शपथ घ्यायची. आज लक्षात घ्या, तुमची माय तिथं बसलेली आहे जमिनीवर, आपला बाप कुठतरी उभा आहे किंवा खाली बसलेला आहे, तू पण कुठतरी उभा आहे. एका गोष्टीचा राग आला पाहिजे, एक शपथ अशी घ्यायची, येणारी 14 एप्रिल 2024 मी काय छक मारायची तर मारेल, दिवसाची रात्र करेल, रात्रीचा दिवस करेल, काम करेल, उद्योग करेल, धंदा करेल, अभ्यास करेल, पण 14 एप्रिल 2024 पर्यंत मी एखादा उद्योग, एखादा व्यवसाय, मी केलेला अभ्यास, त्यामुळे यश संपादन करेल, नाव कमेल, व्यवसायात पैसा कमेल, येणाऱ्या 14 एप्रिल 2024 ला
साला मी तिथं बसलेला असेल पण माझ्या मुला बाप बाप इथं बसलेला दिसेल. हे जर करता आलं तर मग म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आपण पायिक आहोत, नाहीतर मग कार्यक्रम बिघडलाय. बाबासाहेब आंबेडकरांचं शाळेमध्ये ऍडमिशन झालंय 7 नोव्हेंबर 1904. तो दिवस आपण साजरा करतो विद्यार्थी दिवस म्हणून, आणि म्हणून विद्यार्थी दिवस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस साजरा केला जातो. दॅट्स कॉल ॲटिट्यूड. 7 नोव्हेंबरला शिक्षण पार पडलं, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थान आहे सयाजीराव गायकवाडांच्या इथं त्यांना स्कॉलरशिप जाहीर झाली, आणि स्कॉलरशिप जाहीर झाल्यावर 1913 ते 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पार पडलं अमेरिकामध्ये. कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून अमेरिकेतून शिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकर परत आले. परत आल्याच्या नंतर ठरलं होतं बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायची आहे, कारण तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या संस्थानाला झाला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर नोकरी करत असताना त्यांना बँकिंग अर्थ नावाचा विषय त्या बडोदा संस्थानाचा देण्यात आला. तो विषय सांभाळत असताना प्रत्येक कॅबिन मध्ये त्या काळी माजुरी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेचे लोक पाणी घेऊन जायचे, त्या व्यवस्थेचे लोक चहा घेऊन जायचे. मात्र 2.5 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कॅबिन मध्ये ना चहा गेला ना पाणी गेला, प्रत्येक माजुऱ्या व्यवस्थेचा डायलॉग होता, आम्ही जातीनं मोठे आहेत धर्मानं मोठे आहेत, या महाराजच्या पोराला आम्ही पाणी का द्यावं. अरे आपल्या बाबासाहेबांनी काय केलं, आपल्या जातीचं पोरग डेप्टी कलेक्टर कलेक्टर डीवायएसपी पीएसआय एसटीआय एसओ केलं, आणि आज त्याच माजुरी व्यवस्थेचे लोक आपल्या हाताखाली पाणी द्यायला आहेत. ही व्यवस्था आपल्या बापानं बदलली आहे, आणि ते बदलण्यासाठी हत्यार एकच आहे, द नेम ऑफ एज्युकेशन. एकच काम करायचे, ते काम काय, एज्युकेशन. आता काही जण मी बाबासाहेबांवर बोलल्यामुळे काही दलिंदर मला विचारले तू बी त्याचाच आहे का, मी म्हणलं मी माझ्या बापाचा आहे, पण माझा बाप ज्याच्यामुळे जगला त्या बापाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, म्हणून त्यांना मान्य करायची गरज आहे. व्यवस्था आपली ती आहे. आपला प्रॉब्लेम हे कोणी बाबासाहेबांवर बोललं की बेकार चोट जातच काढायला. आणि एक बाबासाहेब ए हे बारकाले काय करावं रे, यायला गाडी गार द्या ना ए पोरो, पुरी येत वाटते पुरी. आता मी काहीच करणार नाही, तुम्हाला नाही प्रश्न विचारणार, तुमच्या मायबापाला फक्त तू दाखवायचं ही मही मा आहे. मी त्या माईलाच प्रश्न विचारणार, आणि मग म्हणणार ताई लेकरू लेच गुणी दिसायले हो, म्हणजे वांदे येत ना. आता लेकराला जर जवळ घेऊन बसली असते बिघडली असते का, पण नाही. काहीतरी कार्यक्रमात लागल का नाही, कुठतरी डिस्टर्ब झालं पाहिजे, कोणतरी बोललं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा बाबासाहेब आंबेडकर आहे. या बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, तर पहिल्यांदा आपल्या मुखामध्ये असतात 32 दात, त्यावर मारली लात, माणसातून घालवली जात, तुम्हा म्हणणं आणलं माणसात. ते काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मात्र जात मिटवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असेल, आणि म्हणून स्वतःला कोणी बौद्ध म्हणून घेत असताना तुमच्यामध्ये सोमस लाडवान आंधवान ह्या 3 जातीमध्ये तुम्ही जर भेदभाव करत असाल, आणि त्याच्यात सोमस लाडवान आंधवान मी श्रेष्ठ आहे असं म्हणत असेल, तर मग ही जीभ काळी आहे, तू रातच्या रात मरायला पाहिजे. ज्या बापानं जातीयता मिटवण्याचं काम केलं त्याच्यात जर तुम्ही ह्या 3 जाती आणल्या, कसं नाही ती अंगावर इजेची तार तुटून पडाव, ती अंगावर इजेची तार तुटून पडाव, तो फडफड कराव तडफड कराव, आणि अर्ध्या तासान तुळ कराव, गावात 4 दिवस झाले लाईटच नाही, तू हा वाचाव. वांदे काय आपले माहिती आहे का, चळवळीत बोलायचं, चळवळीबद्दल बोलायचं, सर्व काय करायचं. प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा काही कुठलं आंदोलन करायचं, चळवळ करायची, समाज बदलायचा, तेव्हा कोणीतरी येईल तो काहीतरी बदल करेल, त्यानं त्या बदलाचा भाग करायचा, आणि आपल्याला त्याचा आपोआप फायदा झाला पाहिजे, असं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं नाही. 14 तळ्याचा सत्याग्रह करताना आपल्या बापानं कोणाला मेसेज केला नाही, बापानं व्हॉट्सअपचा ग्रुप काढला नाही, बापानं सांगितलं नाही या या चौकात या, हे बॅनर फॉरवर्ड करा, स्टेटस ठेवा, सर यायलेत काही म्हणले नाही. आपला बाप पहिल्यांदा 14 तळ्याच्या पाण्यामध्ये उतरला, पाणी पिला, आणि त्या ठिकाणी भीमगर्जना केली, या पाण्यावर माझा नाही चंद्र सूर्य तारे असेपर्यंत माझ्या प्रत्येक जाती समूहातल्या लोकांचा अधिकार आहे. अरे म्हणून आंदोलनाचा भाग व्हावं लागते, त्यासाठी पहिल्यांदा काय आहे, आपल्या समाजाचा इतिहास आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपल्या समाजाचा इतिहास आपल्या लेकरांना कळणं गरजेचं आहे. आपल्या लेकरांना फक्त घोषणाबाजी शिकवायची नाही, मूळ इतिहास लेकरांनी वाचला पाहिजे, कारण तुम्हाला तुमच्या समाजासाठी बोलता आलं पाहिजे.
बोलता येत नसेल तर लिहिता आलं पाहिजे, लिहिता येत नसेल तर वाचता आलं पाहिजे, वाचता येत नसेल तर समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. म्हणजे समाजासाठी बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. किंवा जी लोक तुमच्यासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमाग उभं राहता आलं पाहिजे. हे सध्या गरजेचे. हे आपल्याला करताना व्हायला काय माहितीये का, तरुण पोरगे सलसलत्या रक्ताचं शाबू डोक्याचं पोरगे, पण पोराच्या डोक्यात सकाळी उठलं की पहिलं पाणी आलाय. साला मी स्टेटस क्या रखू, त्याच्या डोक्यात पहिला प्रश्न काय आहे की मी स्टेटस काय ठेवू. म्हणजे त्याच्या घरी पाण्याचा प्रश्न आहे, जेवणाचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा प्रश्न आहे, पण दलिंदर उठल्या उठल्या डोक्यात त्याचा स्टेटस काय आहे, मला स्टेटस काय ठेवायचे, लोक त्याला लाईक कसे करतील. आणि पोरी हो तुम्ही पण इंस्टाग्राम स्नॅपचॅट मै नाही तो कोण बे तू ही मावशी. कच्चा बदाम पक्का बदाम वा रे कच्चा बदाम है ना, पतली कमरिया 80 किलोची पतली कमरिया असती. सुधारणा काळाची गरज आहे, चालू का आहे. आणि हे दलिंदर याचं तोंड आरशात बरोबर दिसत नाही, हे डायलॉग हे स्टेटस ठेवते. ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर, अबा याचं स्टेटस. ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर, मां कसम ऐसा वक्त लाऊंगा मुझे मिलना पड़ेगा मेरा वक्त लेकर. आणि हे 2 वर्षानं मसीकड है ना, खालच्या वळमनातून वरच्या वळमनात बरोबर आहे. तू हा वेळ पाहिजे होता लोकायला. अरे सुधरा मेन काय माहितीये का, अरे सर्वात महत्वाची गोष्ट ज्याला स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय, ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. म्हणून विनंती आहे पहिले स्टेटस बनवायचं शिका. 132 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर हयातीत नाही, मात्र त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा दररोज जागर होतो. म्हणून 132 वर्षानंतर 140 करोड लोक आपल्या मोबाईलच्या स्टेटसला बाबासाहेबाचं स्टेटस ठेवतात, म्हणून त्यांचं स्टेटस आहे. म्हणून पहिले स्टेटस ते निर्माण करावं लागतं, तेव्हा स्टेटसला लोक आपलं स्टेटस ठेवतात. नाहीतर मग तू स्टेटस असते, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा. जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. थाम थाम, जयंती बाबा साहेबाची जय जयकार महा करून दुसऱ्या दिवशी महापरिनिर्वाण करतो का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार त्याच माणसाचं होणं अपेक्षित आहे. आपलं काय, आपलं काय खरं आहे, 3 एकर शेती का 5 मिनिट का नाही, मैं तो 1 तास बोलने वाला हूं. चलते चलते पहा लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला ही जातीय व्यवस्था असेल जे असेल त्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत असताना लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा चटका कुठं बसला. मी तुम्हाला काय म्हणलं की तुम्हाला ती व्यवस्था बदलायची, तुम्हाला रागाला पाहिजे. तरुण म्हणून आपल्याला परिवर्तन करण्यासाठी एकच काम करायचं, गावामध्ये तुमचा सरपंच असेल, गावामध्ये नेमकाच येणारा एखादा नेता असेल, एक काम करा, फक्त त्या नेत्याच्या बायकोनं नेसलेली साडी पहा आणि त्या माईच्या अंगातली साडी पहा. मग त्या माईच्या अंगातली साडी पाहत असताना व्यवस्था पाहिली असेल, त्या घरातली पोरगी कुठंतरी मोठ्या कॉलेजला शिकायला, त्या घरातलं पोरग कुठतरी मोठ्या कॉलेजला शिकवायले, तुझ्या भावाचा शिक्षणाचा प्रश्न आला आणि तुझ्या बापाला प्रश्न पडला की शिक्षण घेता येत नाही, बाप लोकांच्या सालान गेला, तेव्हा तरुण या नात्यानं तुझ्यामध्ये रक्त सलसलतं पाहिजे. तू डायलॉग घालला पाहिजे, काय व्हायचं तर होईल, रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, पण साला हे परिवर्तन मी करून दाखवेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी कोणाचं स्टेटस स्टेटसला ठेवलं नव्हतं, बाबासाहेबाला कोणी म्हटलं नव्हतं हे वाक्य लिहा किंवा हे वाक्य तुमच्या हृदयात करा म्हणजे परिवर्तन होईल. अरे आज आपल्याकडे 3 एकर 2 एकर शेती आहे, थोडीफार गाडी घोडी आहे, तर आपल्याला एवढा माज आहे. समाजाकडे लगेच कानाडोळा करायलाय, ह्या काचावरती करायलाय, दिवस बदलणार आहेत, प्रत्येकाचे दिवस येणार आहेत. आणि मग 3 एकर 2 एकर 3 एकर जरी माज असेल तर या भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. त्या जमिनीचा सातबारा काढताना तुला बॉन्ड द्यावा लागतो, त्या बॉन्डवर राजमुद्रा आहे आणि ती राजमुद्रा देण आहे आपल्या बापाची, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून या भारताच्या मातीवर प्रथमता अधिकार कोणाचा आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मी आवर्जून काल परवा म्हणलो की भारतातल्या
आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांना माझी विनंती आहे, तुम्ही कीर्तनाला जा, हरिपटाला जा, प्रत्येक ठिकाणी जा, कारण एक शोकांती आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जिथं जागर होतो त्या ठिकाणी इतर धर्मांच्या बाया येत नाहीत, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे तुम्ही कितीही बोंबडले तर 20 वर्ष आणखी परिवर्तन होणार नाही. हे समुदाय आपलाच आहे, हा समुदाय इथं बसला आपलाच आहे, ते परिवर्तन होणार नाही. पण लक्षात घ्या, 1948 हिंदू कोड बिल पास व्हावं, भारतातल्या प्रत्येक महिलेला राज्य घटना कलम 39 उपकलम डी अन्वय, एकाच पदावर एकाच हुद्द्यावर एकाच पदाच्या ठिकाणी एक पुरुष आणि एक महिला एकाच ठिकाणी एकाच पदावर काम करत असेल तर आपला बाप म्हणला दोघालाही पगार सारखीच द्यावी लागेल. त्या महिलेच्या प्रसूती दरम्यान, बाळंतपणाच्या दरम्यान 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तिला पगार द्यावा लागेल, तिला कामाचे तास कमी करावे लागतील. आणि म्हणून भारतातल्या सर्वाधिक जास्त हिंदू महिलांचे प्रश्न बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये मांडले, ते हिंदू कोड बिल तात्कालिक काँग्रेस पक्षानं नाकारलं. म्हणून जगातला असा एकमेव महामानव आहे ज्यांनी महिलांच्या हा प्रश्न नाकारल्यामुळे किंवा हिंदू कोड बिल नाकारल्यामुळे भारतातल्या हिंदू महिलांचं सक्षमीकरण व्हावं, भारतातल्या हिंदू महिलांचं उदारीकरण व्हावं म्हणून आपल्या बापानं राजीनामा दिलाय, हेही आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही खुशाल कीर्तनाला जा, पण कीर्तनाला जात असताना कुठंतरी चौकामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा दिसला जरी तुम्हाला वाटलं आपल्याला समाज काय म्हणेल, तर त्या ठिकाणी 2 मिनिटं स्तब्ध व्हा, आमच्या बापाच्या पायाला स्पर्श करा, कारण पहिला उद्धारक तुमचा तो आहे. हे तुम्ही विसरता कामा नये. फायदा काय होतं माहितीये का? परिवर्तन असे आपल्या इथं प्रॉब्लेम काय की आपल्याला परिवर्तन करताना विवेकानंदाचं म्हणणं होतं आम्हाला 12 लोक द्या आम्ही विश्वाचं चित्र बदलतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला 12 लोक नकोत, मला फक्त 5 लोक द्या मी विश्वाचं चित्र बदलतो. वामनदादा कर्डकांना त्यावर लिहावं लागलं, भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती, वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तनतया पिलाचे न्यारेच चोक असते, वर्तनतया पिलाचे न्यारेच चोक असते. आणि म्हणून कि बाबा 1916 ठरल्याप्रमाणे बाबासाहेबांना कळलं की त्या कॅबिन मध्ये कोणी चहा आणला नाही, कोणी पाणी आणलं नाही, पहिला जातीयतेचा झटका बाबासाहेबांना तिथे पोहोचला. बाबासाहेब आंबेडकर आर्थिकतेने गरीब नव्हते, अरे बाबासाहेबांचे वडील म्हणजे आपल्या बापाचा बाप इंग्रजी लोकांना शिकवायला होता. कोणाला? इंग्रजांना शिकवायला होता. ज्याचा बापच एवढा हुशार म्हणला त्याचं पोरग किती हुशार. इथं जरा अशा 2-3 डिग्र्या मिळाल्या तू फबारे आणतो का नाही? तिकडे तसा काहीच कार्यक्रम नव्हता, है ना? तिकडे तसा काहीच कार्यक्रम नव्हता. म्हणून त्या ठिकाणी जातीयताचा चटका बसला. बाबासाहेब आंबेडकर वर्स कॉलेजमध्ये बँकिंग विषय शिकवायला गेले, त्याही ठिकाणी जात आडवी आली. बाबासाहेब आंबेडकर सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला गेले, त्याही ठिकाणी जात आडवी आली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जात मिटवण्यासाठी 21 वर्षाचं पोरग इलेक्शन कमिशन समोर साक्ष देते. अरे ब्रिटिश गव्हर्नमेंट पा, लक्षात घ्या, तुम्ही पाहिलं असाल ब्रिटिश गव्हर्नमेंटला दलिंदर होतं. ब्रिटिश गव्हर्नमेंटनं गांधीला तुरुंगात टाकलं, नेहरू तुरुंगात टाकलं, सरदार वल्लभभाई पटेलांना तुरुंगात टाकलं, सावरकरांना तुरुंगात टाकलं, देशातल्या प्रत्येक नेत्याला तुरुंगात टाकलं. पण त्या इंग्रजांनी कधी बाबासाहेबांना तुरुंगात टाकलं नाही, कारण त्याला माहित होतं हे शिकलेले आपला कार्यक्रम वाजवेल. म्हणून शिक्षण लय महत्वाचं आहे. कार्यक्रम प्रत्येकाचा झाला का नाही? ऐकलं का बाबासाहेबांवर एखादी केस झालेली काऊन नाही झाली? एज्युकेटेड. त्याला वाटलं हे आपल्याला 2-4 प्रश्न विचारले आपलाच कार्यक्रम बोलावी. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा सिडेनहॅम कॉलेज असेल, वर्स कॉलेजमध्ये असेल, इथेही जातीयतेचा प्रश्न निर्माण झाला. आणि बाबासाहेबाला कळून चुकलं की आपल्याला परिवर्तन करावं लागते. परिवर्तन करायचं मग काय केलं? तर पहिल्यांदा इलेक्शन कमिशन समोर सांगितलं जर तुम्हाला या देशामध्ये जातीयता मिटवायची असेल तर काम करावं लागेल. काय? 1 person 1 vote 1 value. या देशामध्ये एक व्यक्ती त्या व्यक्तीने केलेलं मतदान आणि त्या मतांचं व्हॅल्यू किंमत एकच पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं? या भारतात ज्याच्याकडे भारत इकत घेण्याची ताकद आहे त्या अंबानीनं केलेलं मतदान आणि परभणी जिल्ह्यात एका कोपऱ्यामध्ये क्लास घेणारा विठ्ठल कांगणेचं मतदान, या दोन्ही मताचं व्हॅल्यू एकच केलं. द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिल्यांदा वयाच्या 21व्या वर्षी विधेयक कोणतं पास केलं? तर मताचं व्हॅल्युएशन एक करा. काय केलं? मताचं व्हॅल्युएशन एक करा. आणि मी नोकरीमध्ये लागलेले सन्माननीय नायब तहसीलदार यांनाही सांगायलो की बाबासाहेब आंबेडकरांनी जगात हयातीत आहेत तेवढ्या डिग्र्या प्राप्त केल्या, मात्र एकच काम करायचे. आजकाल प्रत्येक जण गरिबीवर भाषण देतो, गरिबीतून श्रीमंत होतो आणि कार्यक्रम गरिबाचाच करतो.
बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माझ्याकडे देण्यासाठी काय असेल तर ते डोक्यातलं ज्ञान आहे. या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या हाताकडे पाहून जिथे स्वाभिमान जागृत होतो त्या ठिकाणाहून या ठिकाणी तुम्हाला एक ग्वाही द्यालो की तुमच्या इथं गोरगरीब असेल, ज्याचे आई वडील कोरोनामध्ये वारलेले असतील, ज्याला काही करण्याची इच्छा असेल, जे माझ्या अभ्यासल जुने पोर होते, तुम्ही परभणी द्यायचं लागेपर्यंत तुमचा क्लास मोफत मी घेईल, ही ग्वाही या ठिकाणाहून द्यालो. म्हणजे बोले तैसे चाले त्याचे वंदावी पाऊले, हा तोची साधू वळखावा देव तेथेची जाणावा, नाही तर आपला कार्यक्रम करूनही घ्यावा. म्हणजे मेन गोष्ट काय माहिती का, कारण प्रॉब्लेम काय आहे, कुठेही जा तुम्ही तेच व्हायले. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की आपला इथं कार्यक्रम होत नाही. बाबासाहेब आंबेडकर माणगाव नावाची परिषद होती, त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराज बाजूला बसलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकर बाजूला बसलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण शैली पाहिली, बाबासाहेब आंबेडकरांचं नॉलेज पाहिलं आणि राजश्री शाहू महाराज त्या ठिकाणी म्हणतात, अस्पृश्यांनो आता तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करता या विचार मंचावर लाभलेला आहे आणि म्हणून एकच काम करा, जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करता पाहिजे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताला स्पर्श करा. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचे पाय पकडण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना पहिले डोक्यात घ्या, हे राजश्री शाहू महाराज म्हणले. राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांची गुणवत्ता पाहिली आणि गुणवत्ता पाहिल्यावर सांगितलं की तुम्हाला शिक्षणासाठी आम्ही मदत करू. बाबासाहेब आंबेडकरांना 25 रुपये भेटलेत, 25 रुपयाचं बाबासाहेबांनी आपल्या बायकुला राणीहार केला नाही, डुलं पण केले नाही, पायातले जोडवेही केले नाही, छानपैकी है ना काठाची साडी पण घेतली नाही. बाबासाहेबांना केलं काय, अरे ज्या ठिकाणी माझ्या जाती समूहावर अन्याय होतो या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या बापानं पहिलं पाऊल उचललं. 31 जानेवारी 1923 ला आपल्या दीनदलितांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या बापानं एक पाक्षिक काढलं, त्या पाक्षिकाचं नाव होतं मूकनायक. त्या पाक्षिकाचं नाव काय होतं, मूकनायक. आणि बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण विरोधी नव्हते, हे बी लक्षात घ्या. आपलं कुठतरी चुकायले, राज्यघटना कलम 29 नुसार प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाची लिपी, प्रत्येकाची संस्कृती, प्रत्येकाची विधी, प्रत्येकाची पूजा, प्रत्येकाची आराधना, ज्याला त्याला उपासना करण्याचं बाबासाहेबांना स्वातंत्र्य दिले. कोणी कशाला देव म्हणत असेल आपल्याला घेणं देणं नाही, आणि तुला लयच घेणे तर मग 22 प्रतिज्ञापैकी तू एकच काऊन लक्षात ठेवायला, पहिली छे खोटं बोलू नाही. तो आता दररोज कार्यक्रम आहे, दररोज बायकूल खोटं बोलतो, माईच्यान पेणार नव्हतो, मित्रांबळच आग्रह केला, पहिली छे का नाही. म्हणजे हे बी आपल्याला लक्षात घ्यायचे, कारण राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. राज्यघटना काय आहे, आपली धर्मनिरपेक्ष आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, मात्र भारतीय राज्यघटना या देशात धर्माचं अस्तित्व मानते आणि प्रत्येक धर्माचं संरक्षण करण्याचं काम आपल्या बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांनी राज्यघटनेचा सरनामा आहे, राज्यघटनेचा सरनामा लिहित असताना राज्यघटना अर्पण करायची आहे, मग अर्पण कोणाला करायची आहे, राज्यघटनेची सुरुवात कशाने करायची आहे, मग राज्यघटनेची सुरुवात करताना हिंदू लोक होते, त्यांचं म्हणणं आलं ईश्वराला साक्ष म्हणून शपथ घेतो की. बाबासाहेब म्हणले ईश्वर तुमच्या ते पण बाकीचे लोक मानणार नाहीत. मग मुस्लिमांचं म्हणणं आलं अल्लाह को साक्षी मानकर. लोक म्हणले तुम्ही अल्लाह म्हणल्यावर बाकीचे हिंदू मानणार नाहीत. बाजूला शीख धर्मांचे होते. मग त्यांचं म्हणणं आलं गुरु ग्रंथ साहेबा याच्यावर शपथ घ्या. ख्रिश्चन होते बायबल नावाचा ग्रंथ येशू ख्रिस्तांना अर्पण करा, त्यांची शपथ घेऊन संविधानाची सुरुवात करा. आणि मग आपल्या बापाचं म्हणणं आलं की आम्ही जे काही संविधान लिहिलंय ते संविधान कुठल्या देवाने, देवाच्या प्रेक्षिताने, एखाद्या संताने, संताचं ऐकणाऱ्या एखाद्या मानवाने न लिहिता हे संविधान 1300-1400 ग्रॅम असणाऱ्या हळा मासाच्या माणसाने लिहिले, ते भारतातल्या माणसाचा उद्धार करण्यासाठी आहे. म्हणून हे संविधान जर अर्पण करायचं असेल तर कोणाला, तर पहिल्यांदा प्रत्येकाने स्वतःला ते अर्पण करून घ्यायचे. म्हणून आपल्या संविधानात कुठल्या देवाचं, संविधानात अल्ला, संविधानात ईसाई, संविधानात ख्रिश्चन, यवन जो धर्म बाबासाहेबांनी स्वीकारलाय त्याही धर्माचा उल्लेख न करता बाबासाहेब आंबेडकर संविधानाची सुरुवात करतात, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक,
भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती दर्जाची संधीची समानता शेवटची ओळ आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत करून अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. कोणा परत अर्पण करत आहोत म्हणजे पहिल्यांदा या देशाचा तारणहार कुठला धार्मिक ग्रंथ नाही, या देशाचा तारणहार एकच ग्रंथ आहे, तो आपल्या बापाने लिहिलेला संविधान आहे. त्यासाठी म्हणते की हे आपण अर्पण स्वतः परत करायचे. कोणताही धर्म घ्या, तो धर्मग्रंथ त्या धर्माचं उच्चाटीकरण करेल, पण संविधान पहिल्यांदा मानवतेचं उच्चाटीकरण करेल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना राजश्री शाहू महाराजांनी काय केलं, मदत केली. बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले 1920 ते 1924 लंडन या ठिकाणी. इंग्लंडमध्ये शिक्षण पार पडलं, त्याच ठिकाणी बारॅट लॉ जर्मनी युनिव्हर्सिटीचा त्यांनी बॅरिस्टर नावाच्या पदाचा कोर्स कम्प्लीट केला. तो कोर्स कम्प्लीट करून बाबासाहेब 1924 ला आपल्या भारतात परतले. बाबासाहेब भारतात परतल्यावर लक्षात घ्या, महिला मंडळ चुळबुळ करायची नाही. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, काही काहीचं म्हणणं आहे जरा समाजात काही पाहिजे बी, आणि तुमचा दोष नाही, तुम्हाला घरी नवरा समजून घेईन. इथं बसलेल्या तमाम वडीलधाऱ्या माणसांना विनंती आहे, बाबासाहेबांना ज्याप्रमाणे आपला विचार केला तसा विचार करता कोणीच नाही, म्हणून पहिलं तुमचं काम आहे तुमच्या घरात तुमच्या दोघं आहेत प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, तुम्ही दोघं एकमेकाला बोलले पाहिजे, घराच्या उद्धारासाठी तुमची चर्चा झाली पाहिजे, तुमच्या लेकराच्या शिक्षणाबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, प्रत्येक घरातला पहिला प्रॉब्लेम ॲटिट्यूड. कित्येक दलिंदराला त्याची स्पेलिंग येत नाही, पण ते पण बाळगायले ॲटिट्यूड. आणि म्हणून पहिलं काम काय, आपल्याला ते ॲटिट्यूड थोडासा सोडायचा आहे. आपण आपल्या लेकराबद्दल बोललं पाहिजे. जुन्या काळात लेकरू रडलं, माय त्याला जवळ घ्यायची, माईच्या हृदयाची स्पंदनं लेकरानं ऐकले, लेकरू शांत व्हायचं. आजकाल लेकरू रडायलं की माय डायरेक्ट मोबाईल त्याच्या हातात दिली, डडंग. जय हिंद जय भारत, है ना. आणि त्याच्यात घरा घरात माईचा आणि बापाचा डायलॉग आहे, मायामुळे संसार झाला. लगेच ते म्हणते मी होतं म्हणून तुला नांदवलं, लय फसलो मी. मग तुमच्या दोघांचे असे भांडणं चालल्यावर ते घरातलं म्हणते यायचं हो द्या, तोपर्यंत मी बाहेर जातो. मग बाहेर काय होते, याचा आदर्श युवकांचे प्रेरणास्थान बुलंद तो तरुणाचं धडधडत नेतृत्व, लाखो दिलो की धडकन, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, त्याचा आदर्श, त्याच्यासोबत याचा फोटो. आणि आजकाल गावागावात झाले, केस कुरुळे होत नसेल तर सरटा घालून कुरुळे करायले, है ना, गॉगल लिंबा खालचा त्याचा वाढदिवस, आणि खाली 15 जण बिना आंघोळीचे. आणि त्याच्यात हे भाऊला शुभेच्छा, भाऊ नाखं जे खाल्लं तू शुभेच्छा दे, सुधारणार काही, तुलाही कोणीतरी शुभेच्छा द्यायला पाहिजे का नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांना काय दिलं, गर्दीचा भाग व्हायचं नाही, गर्दीचं कारण व्हायचं, गर्दीचं कारण व्हायचं, गर्दीचा भाग व्हायचं नाही. आपण किती दिवस लोकांसोबत फोटो काढणार, आपलाही काळ आला पाहिजे, आपणही लोकांसोबत फोटो काढला पाहिजे. आपल्या डीपीला आमदाराचा खासदाराचा कुठल्याच नेत्याचा फोटो ठेवण्यापेक्षा आपल्या जीवनात परिवर्तन करणारा आपला बाप आहे, त्या बापाचा फोटो ठेवायचा, म्हणजे आपण नीट वटणीवर येतो. त्या बापाचा फोटो ठेवायचा आपल्याला जगात आपलं परिवर्तन करणारा आपला बाप हे आपली माय आहे. म्हणून पहिले तुमच्या मायबापांना एक कळकळीची विनंती आहे, तुमच्यात एकोपा पाहिजे, तुमच्यात प्रेम पाहिजे. पण व्हायलंय काय, ही म्हणती मायामुळं घर आहे, आणि ते म्हणते मायामुळं संसार आहे. आणि संसार म्हणजे एकाच रथाच्या गाडीचे दोन चाके आहेत, त्या दोघांचे कोप असल्यावर तुमचा कार्यक्रम बरोबर होईल, नाही तर होतंय काय. आपल्याला चूक जरी झाली तर ती समजून घ्या वाटणं मोह चुकलंय, तिची चूक झाली तिलाही वाटणं मोह चुकलंय. म्हणून झालं काय, एक जणाला काय झालं, एक जण डॉक्टरकडे गेलं, आणि डॉक्टरकडे गेल्यावर म्हणलं माह्या बायकूला ऐकू येणं. डॉक्टरकडे गेलं आणि म्हणलं माह्या बायकूला ऐकू येणं. डॉक्टरांनी विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत, ते म्हणला 15 वर्ष झाले. डॉक्टर म्हणला कदाचित त्यामुळं तिला ऐकू येत नसेल, कदाचित त्यामुळे तिला ऐकू येत नसेल. मग डॉक्टर माझ्यासारखं हुशार होतं, त्याने टेप काढला, टेप मोजायचा, हे घेऊन जाय म्हणला, आणि तिला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. मग काय, याने टेप घेतला, आणि टेप घेतल्यावर रस्त्यानंच बोंबलं जोरात, अगं दरवाजा उघड,
मग घरात एक वंशाचा दिवा होता सहाला फडफडणारा, आणि ही लक्ष्मी म्हणा काय लक्ष्मीन काय ते दिवा है ना। पुण्याला अभ्यास करायला गेला, घरी येताना डबल होऊन आला, तुमची सून घरचे म्हणले ऍक्सेप्ट, परिवर्तन कुठे? मग झालं काय की बाबा त्याला बाहेरून जावा दिला, अगं दरवाजा उघड, त्या पोरान दरवाजा उघडला, हे हॉलमध्ये गेलं, हॉलमधून जोरात बुंबलते अगं भाजी काय केली, आतून आवाज आला नाही, यानं टेप काढला, याला कळलं या इला इथून ऐकू येत नाही, हे किचनच्या दरवाजापाशी गेलं तिथून बोंबललं अगं भाजी काय केली, तरी आवाज आला नाही, याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही, भाऊ किचन मध्ये गेला, किचन मधून बोंबलला अगं भाजी काय केली, तरी आवाज आला नाही, याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही, तिच्या कानापाशी गेला, कानापाशी जाऊन जोरात बोंबलला अगं भाजी काय केली, ती माग फिरली, दोन हपकाडा थांबल्या, मुडदे अर्धा तास झाले, आलूची भाजी केली म्हणून सांगायले, डॉक्टरकडे गेल्यावर चेक झाल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं। म्हणजे मला सांगा, हे जर डॉक्टरला म्हणलं असतं मग हे कान तपासात बिघडलं असतं का? पण हे नाव परत घातलंय ना बायकोचं, नाव कोणा सांगितलं? म्हणून पहिलं काम काय, पहिल्यांदा आपल्याला ओळखावं लागेल ना प्रॉब्लेम कोणा थे, ते होईच ना आपल्याला, आपण काय करायलो आपल्याशी काय घेत नाही, कारण आपला प्रॉब्लेम ती आहे, ती मेंटॅलिटी आपल्याला बदलायची आहे, कारण सुख आणि दुःख म्हणजे काय, आपण किती लोकांना मदत केली आणि आपल्याला किती लोकांनी मदत केली, आपल्याला किती लोकांनी मदत केली आणि आपण किती लोकांना मदत केली, ज्या दिवशी आपण केलेली मदत आपल्याला केलेल्या लोकांच्या मदतीपेक्षा जास्त होईल त्या दिवशी समाधानाचा मार्ग आपल्या जीवनामध्ये चालू होईल। म्हणून समाधानाचा मार्ग मिळण्यासाठी एकच काम आहे, ते बाबासाहेबांनी केलं। आज तुमच्या घरामध्ये पहा, तुमच्या आजा पंजाचा फोटो आहे, येणाऱ्या पिढीमध्ये पंजा गायब होणार आहे, त्याला कोण समजून सांगणार त्या बापाचा बाप आहे, ती बी सांगायला नाही राहणार, मग कुठपर्यंत राहणार? आजापर्यंत। पंजा गायब, नंतर आजा बी गायब, कारण काय बाबा, तुहा आजा जगला तिया घरासाठी, तुहा बाप पंजा जगला तिया घरासाठी, तुहा बाप जगत आहे तिया घरासाठी, आणि दलिंदरा तू बी जगत आहे तिया घरासाठी, आणि म्हणून एकच आहे, जी लोक स्वतःसाठी जगली ती स्वतःच्या घरातल्या बैठकीपुरती मर्यादित राहिली, जी लोक इतरांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी जन्माला आली, इतर लोकांसाठी जगली, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत त्यांचं नाव आहे, त्यांचं प्रतित्व आहे का? जी लोक लोकांसाठी जगतात तीच लोक लोकांच्या लक्षात राहतात, जी लोक स्वतःसाठी जगतात ती स्वतःच्या घरातल्या बैठकीच्या फोटो पर्यंत मर्यादित राहतात। म्हणून आपल्याला ते ठरवणं गरजेचं आहे, आपल्याला लोकांसाठी जगता आलं पाहिजे। सामाजिक सेवा आहे, आपल्या घरामध्ये एखादं पोरग सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घ्यायले, गावाच्या विकासासाठी चर्चा करायले, गावाच्या विकासाबद्दल बोलायले, कारण गाव हे गावाचा विकास करायला चार लोक लागतात, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना गावाच्या विकासाला वेळ द्यावी। विहारापाशी बसून मंदिरापाशी बसून ह्या गावातले लपडे सांगणारा मोकार असते एखांद, म्या पाहिलं म्हणते माईच्या, म्या पाहिलं जाताना दुपारा, आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, हा काळी एका हातानं वाजत नाही ताई। एखाद्या पोरानं एखाद्या पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टकलावून पाहिलं तर पोराला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन 15 दिवस मार आहे, 5 दिवस त्याचा PCR आहे, दणादण हणतात पोलीसवाले, आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ज्याचं लय काम आहे तिथं हणतात। म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टकलावून पाहिलं तर पोलीसवाले त्याला मारतात। पण मला प्रश्न पडतोय ताई, तुला कस काय माहित झालं त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं म्हणून? हा हे पा किरमी आहे याच्यातला, इथं काही बोला त्याच म्हणे, असं उदाहरण घेतलं ना बरं वाटतं, जरास असं वाटतं ईशे आपल्या जवळच आहे ना। तर टाळी एका हातानं वाजत नाही, टाळी एका हातानं वाजत नाही, म्हणून आपलं काम आहे आपल्या बापाच्या करिअरसाठी, आपल्या बापाच्या नावासाठी, आपल्या बापाचा सन्मान कधी झुकणार नाही, त्याचं काम पोरीनं करायचंय, कारण आपला बाप आपल्यासाठी दररोज रडत असतो। आपल्या जीवनात येणारा एक प्रसंग असणार आहे, तो प्रसंग आहे लग्नाचा, आहे ना? काही काही ना फोटो पण काढले असतील, इथं हात ठेवून त्याच्यात पुन्हा मामाचा उल्लेख, कुलाचा उल्लेख, हाईट, उंची, टोपण नाव, रास, ह्या मोकार कुठं नाही,
बरोबर आहे. व्हॉट्सअपला पाठवलेत पुन्हा पसंद आहे का? आणि ज्याला दाखवलं ते डुचक्या डोळ्याचं, त्याला काहीच कळलं ना. ते म्हणे दुसऱ्याला पाहिले कस काय आहे, म्हणला बरी आहे. वादे आपले असे पोरीव लक्षात घ्या. आपल्याला आपल्या बापाच्या स्वाभिमानासाठी का लढायचं, आपल्या बापाच्या कर्तृत्वासाठी का लढायचं. आपल्या लग्नाचा प्रसंग येणार आहे आणि लग्नाचा प्रसंग येताना होणार काय, आपलं लग्न होणार, लग्नाचा दिवस असणार, त्या दिवशी आपला बाप दिवस रात्र कामात असणार, माय बहीण भाऊ तुला कामात दिसणार, अख्खं गाव कामात दिसणार. गावाच्या ठिकाणी जे लग्न आहे त्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था, या प्रत्येक गडबडीमध्ये तू नट्टापट्टा करणार आहे. तुझ्या साडीची व्यवस्था आहे, सोन्या चांदीची व्यवस्था आहे, आणि मग काय होणार, लग्न लागल्याचा प्रसंग आहे, गाणं लागणार आहे, बहारो फुल बरसाओ, त्यानंतर तू लग्न होणार आहे. त्या धावपळीमध्ये मित्र असतील, कोणी आताशबाजी करेल, कोणी फटाकडे फोडेल, है ना, प्रत्येक ठिकाणी करेल. मात्र त्या गर्दीमध्ये तुझ्या लक्षात तुझा बाप नसणार आहे. त्यावेळेस तू अबाप पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे. तो अबाप आलेल्या मान्यवरांची हातमिळवणी करणार आहे. तो अबाप कोणत्या पाहुण्याला कुठं बसवायचे, कोणाच्या जेवणाची व्यवस्था काय आहे, स्वयंपाक कसा आहे, आचारी कसे आहेत, बँडचं काय झालं, परण्या लवकर आटपतो का, लवकर लग्न लागतंय का, पाहुणे लवकर वाटा लागतात का, या प्रत्येक प्रश्नाचा विचार तो अबाप करणार आहे. आणि शेवटी लग्न होणार, लग्न झाल्याच्या नंतर विदाईचा कार्यक्रम होणार. तू सासरला निघणार आहे. सासरला निघताना लक्षात घे, ज्यावेळेस तू तुझ्या नवऱ्यासोबत निघणार तेव्हा अनावधानानं तुझी नजर मागं जाणार. मागं जाते तू याईकडे, तू पाहणार आई, तू यापर्यंत पळत येणार, तू या गळ्यात पडणार, ढसा ढसा रडणार आहे. त्यास तुझी बहीण असेल, त्या बहिणीकडे तू पाहणार, ती बहीण आहे, तू या गळ्यात बस पडणार आणि ढसा ढसा रडणार आहे. तू हा भाऊ कुठतरी एखाद्या त्या मंडपातल्या खांब्याला हात टेकून तो भाऊ तुला रडताना दिसणार आहे, अख्खा गाव तुला रडताना दिसणार आहे, आजी रडताना दिसणार आहे. त्यावेळेस तुझी नजर आपसुक ह्या बापावर जाणार. तो बाप काहीतरी काम करताना तुला व्यस्त दिसणार आहे. अंतिम प्रसंग येणार आहे. तू गाडीमध्ये बसणार आहे आणि गाडीमध्ये बसण्याच्या नंतर नेमकं गाडीत पाऊल टाकणार, पुन्हा तू मागे वळून पाहणार, तुही तुला माय रडताना दिसणार, तुही तुला बहीण रडताना दिसणार, तू हा तुला भाऊ रडताना दिसणार, त्या गावातले ज्येष्ठ लोक रडताना दिसणार, आजार रडताना दिसणार, आजोबा रडताना दिसणार. तो लक्ष पुन्हा त्या बापाकडे जाणार. तो बाप तुला कुठतरी कामात व्यस्त असताना दिसणार. तू गाडीमध्ये बसणार, गाडीमध्ये बसल्याच्या नंतर कठोर दिलानं तू बाप तुला वाय वाय टाटा करणार आणि गाडीत बसल्यावर आपसुक त्या डोक्यामध्ये विचार येणार की आज 20 वर्ष ज्या घरामध्ये राहिले, ज्या घराचं काम केलं. शाळेमध्ये असताना कदाचित मी दप्तर म्हणायचे तर भैयाला पहिले दप्तर यायचं, मात्र माझ्या दप्तराची व्यवस्था बापानं केली नाही. एखादी वही म्हटले तर भैयाला पुस्तकाच्या वह्याचा डझनभर वह्या यायच्या, मात्र माझ्या वहीचा विचार माझ्या बापानं कधी केला नाहीये. मी एखादी वस्तू मागितली तर ती मला 2-3 दिवसांना लेट यायची, मात्र माझ्या भावाची व्यवस्था पहिले व्हायची. आणि आज शेवटचा दिवस होता ज्या घरातून मी अंतिमता विदाई घेते, त्या घराकडे मी वळून पाहिलं तर मला माझी माय रडताना दिसली, मला माझा भाऊ रडताना दिसला, मला माझी बहीण रडताना दिसली, यवन गावातले जे जे लोक होते ते रडताना दिसले, मात्र माझा निर्दयी बाप मला रडताना दिसला नाही. तू घरी जाणार, सासरला पोहोचणारी असणार, त्या ठिकाणी पूजाविधीचा कार्यक्रम चालू होणार, तेव्हा तू बाप नेमका मंडपात येणार. मंडपात आल्याच्या नंतर पहिले तू बाप त्या आचार्याला बोलणार, तुझे किती झाले, उद्या माझ्याकडे असतील का नाही यात शंका आहे. तो बाप ते पैसे देणार. तो बाप बँडवाल्याला बोलणार, तुझे किती झाले, उद्या माझ्याकडे असतील का नाही यात शंका आहे. त्या बँडवाल्याला तो बाप पैसा देणार. तो बाप स्वयंपाक्याला बोलवणार, तुझे किती झाले, उद्या माझ्याकडे असतील का नाही यात शंका आहे. तो बाप ज्या ज्या लग्नामध्ये किराणा दुकानचं सामान घेतलं असेल, भाजीपाला घेतला असेल, त्या प्रत्येक माणसाला बोलवणार, प्रत्येकाला पैसे देणार. जो बाप तुला सकाळी जहागीरदारासारखा नव्या कपड्यामध्ये फिरताना दिसला, तो बापाच कंगाल भिकारी होऊन घरात जाणार. जी माय तुला रडताना दिसली ती झोपलेली असणार. जो भाऊ तुला रडताना दिसला तोही झोपलेला असणार. जो समाज तुला रडताना दिसला तोही झोपलेला असणार. तो बाप त्या घरामध्ये प्रवेश करणार. घरात प्रवेश केल्याच्या नंतर ज्या निर्दयी बापाला तुला वाटलं होतं, तो बाप शाळेतला कुठला तरी तो हा ड्रेस पाहणार, शाळेतला ड्रेस पाहणार, शाळेतलं पुस्तक पाहणार, वही पाहणार, तो हा पंजाबी ड्रेस पाहणार, त्या ड्रेसला स्पर्श करणार आणि वाघासारखा दिसणारा तो बाप त्या घरामध्ये ढसा ढसा रडणारा असणार. म्हणून एकच काम येणाऱ्या काळात तो बाप रडणार नाही, ही तुला शपथ या ठिकाणी घ्यायची आहे. हे परिवर्तन तुला करताच आलं पाहिजे. म्हणून आयरा गायरा नथू कायरा आपल्याला व्हॉट्सअपवर आपल्या सौंदर्याची प्रशंसा करेल आणि त्या भिकार चोटाला आपण वेळ देऊ अशा आपण भीमकन्या नाहीत. आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाहीत. आपलं अस्तित्व काहीतरी पाहिजे, अस्तित्वाची परख झाली पाहिजे आणि त्या अस्तित्वानं लोकांना आपल्याला ओळखलं पाहिजे. ते काम आपल्याला करायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं का, 1924 ला भारतात आले, भारतात आल्यावर
ब्रिटिश गव्हर्नमेंटला कळालं या माणसाला आपल्या ताब्यात घ्यावं लागतंय. ब्रिटिश गव्हर्नमेंटचा लगेच अहवाल गेला, मिस्टर भीमराव उद्या तुम्हाला मद्रास हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद द्यायलो, तुम्ही ते पद काय करा विराजमान व्हा. तेव्हा आपल्या बापाच्या मनात आलं, मी जर मुख्य न्यायाधीश झालो कदाचित होऊ भी शकतो, पण मी जर मुख्य न्यायाधीश झालो तर होईल काय की मी मुख्य न्यायाधीश पद घेतल्यावर एखाद्या व्यक्तीवर अनावधानानं कोर्टानं एखादा गुन्हा खेचला असेल त्या व्यक्तीला, त्या गुन्ह्याबद्दल फाशी होत असेल, एखादी शिक्षा होत असेल, तर मी माझ्या कायद्याचा योग्य वापर करून त्या व्यक्तीला वाचू शकतो. अरे पण एक व्यवस्था आहे, एक समाज आहे, ज्या समाजाचा कुठलाच गुन्हा नाही, त्या समाजावर अन्यायाने जे काही अत्याचार होतात ते अत्याचार मिटवणार कोण. आणि म्हणून आपल्या बापानं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाला लात मारली आणि आपल्या उद्धारासाठी पहिली संघटना स्थापन केली, तिचं नाव होतं बहिष्कृत हितकारणी सभा. पहिलं काम आपल्या बापान केलं, कारण आपल्या बापाचं तेज त्या सूर्यापेक्षाही आगळं वेगळं होतं. कदाचित आपला बाप सूर्यालाही म्हणाला असेल, अरे तू तिथला सूर्य मी इथला सूर्य, तू तिथला सूर्य मी इथला सूर्य, तू ग्रह आणि ताऱ्यांना प्रकाशित कर मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो, मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो. म्हणजे बाबासाहेबांना पहिलं ते काम केलं. ते काम केल्याच्या नंतर लक्षात घ्या 1930 ला गोलमेज परिषद पार पडली. त्या गोलमेज परिषदेमध्ये प्रत्येक जण आपल्या धर्माच्या बाजू मांडू लागलं, मात्र आपल्या बाबासाहेबांना त्या ठिकाणी मागणी कोणती मांडली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. का म्हटले बाबा हे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ का म्हटले? आपल्या भारतामध्ये विधानसभेचे 4120 आमदार आहेत, आपल्या भारतात विधानसभेचे 4120 आमदार आहेत, तुम्ही काय झक मारायची तर मारा, मात्र 614 आमदार तुम्हाला SC चेच निवडून द्यावे लागतील. ही ताकद हे बाबासाहेबांच्या कलमची. तुम्ही काय उड्या मारायच्यात मारा, 4120 आमदारापैकी 554 आमदार तुम्हाला ST चेच निवडून द्यावे लागतील, 543 खासदारापैकी 85 खासदार तुम्हाला SC चेच निवडून द्यावे लागतील, 47 खासदार तुम्हाला ST चेच निवडून द्यावे लागतील. म्हणून आपण गाणं म्हणलं, लाल दिव्याच्या गाडीला तुझर वरदान, लाल दिव्याच्या गाडीला तुझर वरदान. पण होतंय काय, आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उरासी जपलोय गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उरासी जपलोय गेलो विसरून बॅरिस्टर, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय. आमचे मित्र होते वामनदार अनंत राऊत, त्यांची ही कविता होती. मग ते आपल्या लक्षात घ्यायचे की आपलं कोण आहे, परकं कोण आहे. बाबासाहेबांच्या जीवनातले अतोनात असे प्रसंग आहेत ज्या प्रसंगाने आपल्याला कळलं की त्या माणसाची महिमा कशी आहे. राज्यघटनेमध्ये भाग दिलाय पहिलाच, काय भारत विषयक माहिती, म्हणजे या देशात धर्म कोणता राहतो, पंथ कोणता राहतो, त्यापेक्षा या देशाला नाव कोणतं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशाला आपण नाव दिलं इंडिया, दॅट इज अ भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. काय म्हणलो आपण, इंडिया म्हणजे भारत. म्हणलो का आपण हिंदुस्थान, म्हणलो का नाहीये. मग तिथं आपल्याला नाव दिलं भारत. हे नाव दिल्याच्या नंतर लक्षात घ्या की बाबा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये तिसरा भाग आहे, त्या तिसऱ्या भागाचं नाव आहे मूलभूत अधिकार. काय दिलं बाबासाहेबांना, राज्यघटनेचा भाग क्रमांक 3 मूलभूत अधिकार, त्याचं नाव फंडामेंटल राईट्स. त्याच्यामध्ये पहिला अधिकार समानतेचा अधिकार. मग समानतेच्या अधिकारामध्ये बाबासाहेबांना आपल्याला दिलेली पहिली देणगी कलम 14, कायद्यासमोर सर्व समान. कायद्यासमोर सर्व समान, कायदा सर्वांचं रक्षण करेल. म्हणजे जुन्या काळात काय होतं माहितीये का, जर एखाद्या माणसानं एखाद्या बाईला छेडलं तर त्याला 18 रुपये दंड होता. जर एखाद्या माणसानं एखाद्या बाईला छेडलं तर त्याला 18 रुपये दंड होता. म्हणजे ज्याच्याकडे 54 रुपये आहेत त्यानं 3 बाईला छेडायचं. वांदेत का नाही, ज्याच्याकडे 18 रुपये त्यानं एकदा छेडलं माफ. पण तो जर व्यक्ती आपला असेल आणि आपल्याकडे 18 रुपये नसेल तर डायरेक्ट देहदंड. आपला कार्यक्रमच जय हिंद जय भारत, दुनिया को अलविदा कर दिया. वांदे होते का नाही आपले. आणि मग कलम 14 काय, कायद्यासमोर सर्व समान, कायदा सर्वांची काय करेल, सुरक्षा करेल. म्हणजे एखाद्या मातबर माधुर्याच्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला, त्यानं समजा हेल्मेट वापरलं नाही आणि आपल्यासारख्या गरिबाने हेल्मेट वापरलं नाही, तर इथं बसलेले नाईकवाडी साहेब आहेत, त्याचं काम आहे दोघायला दंड सारखाच लावणे.
का ते म्हणू शकतात नाही बापा तू मोठा आहे राहू दे, कायदा सर्वांना समान. त्याच्यामध्ये कलम 361 या देशातल्या राष्ट्रपती आणि या देशातल्या राज्यपालांना विशेष संरक्षण का बापा? हे कोणत्या पदाचे नसतात. पक्ष ऐकला कधी? राज्यपाल राष्ट्रपती देशाची संस्था संभाळतात कधी? जेव्हा देशामध्ये आणीबाणीचा कालखंड आला. आपल्या इथं होते ना भगतसिंग कोश्यारी साहेब, काही बोलू लागले. शिवाजी महाराजाला बोल, महात्मा फुलेला बोल, है ना, बरं झाले गेले. काही काय असतात दलिंद, काय बोलतील काही सांगतात नाही. कलम 15 धर्म वंश जात पंथ यामध्ये भेदभाव नाही. म्हणजे एखादी शाळा आपल्याला आपल्या जातीवरून प्रवेश नाकारू शकणार नाही. जावर एखाद्या शाळेत आणि त्याला म्हण मी बौद्धामध्ये येतो त्याच्यात जात पोट जात महारे मला तुमच्या शाळेत प्रवेश पाहिजे, ते नाही म्हणू दे, मेलं उद्या त्याचं कॉलेजच फोडतात आपले लोक. मेलं का नाही? किती ताकद आहे आपली मग? कलम 15 एखाद्या ठिकाणी बाजार आहे, त्या बाजारात आपल्या लोकायला म्हणले येऊ नका. कार्यक्रम बिघडला त्याचा, अख्खा बाजार गायब, टांगा पलटी घोडे फरार. आपल्याला चॅलेंज आहे का? वाचनालय, त्या वाचनालयामध्ये तुमचा प्रवेश कोणी नाकारणार नाही. कोणी म्हणणार का तू या जातीचा आहे कस काय बसला इथं? नाही. बाजार, ग्रंथालय, वाचनालय, शैक्षणिक संकुल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जातीवरून कोणी प्रवेश नाकारणार नाही. कलम 16 नोकरीमध्ये सर्वांना समान संधी. असं हे का आपल्या देशात ह्या ह्या जातीचा माणूस सैनिक होऊ शकत नाही? असं आहे का? सांगायचं तर तात्पर्य आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे. पोरो काय करायचं करा, आपलं अस्तित्व निर्माण करा. पैसा खुदा तो नाही लेकिन उसके शिवा कुछ भी नाही. काय करायचं तर करा, नेत्या माग पदाधिकाऱ्यांच्या माग सत्रांजा उचलण्यापेक्षा आपलं अस्तित्व निर्माण करा. एखाद्या तहसीलमध्ये आपण आपल्या बापासोबत गेलो, एखादं सर्टिफिकेट काढताना आपल्या बापाला त्या ठिकाणच्या एखाद्या क्लर्कनं लक्षात घ्या हुजत घातली असेल, आपल्या बापाचा अपमान केला असेल, तर तरुण म्हणून मिशीवर ताव द्या, अभ्यास करा, त्याच ठिकाणचा तहसीलदार व्हा आणि ज्यानं हिजडले त्याला पाणी आणायला लावा. ती ताकद फक्त तुमच्यात आहे तेव्हा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक म्हणता येईल. बाबासाहेब आंबेडकर विचारानं प्रत्येक गोष्टीनं महान होते आणि हे महान असताना आपल्या समाजामध्ये संघटना वेगवेगळ्या झाल्यात पा, वेगवेगळे वादळ निर्माण झालेत. आजकाल निळं वादळ, भगवं वादळ, पिवळं वादळ, हिरवं वादळ, ह्या वादळानं वाटूळ तयार झाली आणि या वाटुळीचा परिणाम काय झाला? आपले कपडे उडायलेत. आपलं काम काय आहे की आपल्याला वादळ कोणतं कामाचं हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण संघटना म्हणजे काय? गरिबाच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे म्हणजे संघटना. संघटनेचा छान अर्थ आहे, गरिबाच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे म्हणजे संघटना. ए झाकण जुले थांब ना, तू काऊन ताण द्याला रे, थांब थांब. वरचंय का शाळेवरलं? थांब थांब, ते वरचंय. हा नवसाचा आहे बापा तू, नवसान झाला. अंधश्रद्धा सोडा, उपासा तपासानं शरीर कमी व्हायले, है ना. आणि मलाही प्रश्न पडते, देव गरीबाच्याच काऊन अंगात येते? देव एवढा कस काय बापा गरीब? एवढे लोक श्रीमंत असताना गरीबाच्या अंगात येते, खायचे वाते त्याच्या अंगात. ह्या ती शुक्रवारी झुलायली, आहा देव गरीबाच्या अंगात काऊन येते? कधी ऐकलं का संसदेत खासदाराच्या अंगात आलं? हा बोलता बोलतात लागलं झुलायला, साहेब बोलू का? आमच्या जिल्ह्यात एवढं एवढं पाहिजे देतो का? नाही. आहा म्हणते का? कधी ऐकलं का आमदार आपल्या बिलोलीत आलं रिबिन कापता कापता झुलू लागलं? ऐकलं कधी अंगात आलेलं? मग अंगात गरीबाच्याच काऊन येते, म्हणजे देव बी एवढा कमजोर काऊन आहे गोरगरीबाच्या अंगात घुसायला? एखाद्या वक्त्याच्या अंगात घुसाव, ह्या भाषण करायला लागला झुलायला, ह्या लिंबू पाणी पाजलं वक्ता नीट झाला, वक्ता होता वक्ता झाला. कधी ऐकले का? नाही. म्हणून सर्वात मोठा दिवस तर आपले उद्धार करते आपण आहोत. काय करायचं करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, कारण वेळ फार बलवान आहे, त्या वेळेची कदर घ्यायला शिका. आज आपण पाहिलं असेल काहीतरी पोलीस भरतीच्या 4-5 पोरांनी सुसाईड केली. पहा पोलीस भरतीच्या पोरांनी काही काही सुसाईड केली, काहीतरी एवढे भिकार छोटे पोरीनं ब्लॉक केलं म्हणून सुसाईड केली. अरे दलिंदर तोंडे, अशा मोठ्या शाळेवर जायचं, ह्या कॉलेज सुटल्यावर अल्टरनेट नंबर चेंज करायचा, जगाची लोकसंख्या एवढी आहे, मरायचं घाल, है ना. पाणी उसाल देता देता दांडाल पप्पाय झाड लावायचे. मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, मरायचं घाल.
पतिवा डोक्यात आहे किचन, नाही नाही जो भी होगा सलाई वही चाहिए, तुला तर काही आवडत ना, तुला जे आवडतं ते मिळत नसतं, जे आपल्यासाठी लायक आहे ते मिळते, तुला तर ऐश्वर राय आवडल, अभिषेक बच्चन काय फुटाने फुडील का, है का नाही? तर आपल्या अस्तित्वाची लढाई काय करायचं करा, पण आपल्याला प्रयत्न सोडायचे आणि या प्रयत्नाने आपल्याला मोठं व्हायचे. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत, आपल्याला आजकाल ॲटिट्यूडचा प्रश्न पडतो, ॲटिट्यूड कोणा बाळगायचं, आज आपल्याला कुठल्या पदामुळं, कुठल्या पैशामुळं, कुठल्या गाडीमुळं, कुठल्या घोडीमुळं, कुठल्या शेतीमुळं जर ॲटिट्यूड येत असेल तर मग बाबासाहेबाच्या ॲटिट्यूडचा विचार करा. अरे ज्या माणसाला वाचायला पुस्तक मिळालं नाही असं भारतातलं कुठलंच पुस्तक नाही, त्या पुस्तकात आपल्या बापावर धडा नाही, दॅट्स कॉल ॲटिट्यूड. ज्या माणसाला शाळा शिकतानाही अडचणी आल्या, भारतातली अशी कुठलीच शाळा नाही त्या शाळेत मुख्याध्यापकाच्या मागं आपल्या बापाचा फोटो नाही, दॅट्स ॲटिट्यूड. ज्या आपल्या बापाला 1930 अगोदर मंदिरात प्रवेश मिळाला नाही असं भारतातलं कुठलंच गाव नाही, तिथं आपला बाप देवापेक्षा हात वरती करून थाटात उभा नाही. अस्तित्व निर्माण करा, काय करायचं करा, लढाई अस्तित्वाची आहे आणि अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपल्या ज्ञानावर आपला भरोसा असेल तेव्हाच आपल्याला तो स्वाभिमान बाळगता येतो. आपल्या भारतात वेलबी कमिशन आलेलं आहे, वेलबी कमिशन चर्चा कायवर करायले नियोजन आयोगावर, आणि वेलबी कमिशन नियोजन आयोगावर चर्चा केल्याच्या नंतर झालं काय, आपल्या देशात वेलबी कमिशन आलेले मिस्टर वेलबी मधात बसलेले आहेत, विचार मंचावर 120 लोक बसलेले आहेत, चर्चा चालू आहेत, आणि चर्चा चालू असताना झालं काय कि 6 तासानंतर चर्चा संपली, 6 तासानंतर चर्चा संपल्याच्या नंतर मिस्टर वेलबी म्हणतो की या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो, कोणाला काही समस्या असेल तर विचारा. तेव्हा जात आडवी आली, जात, तेव्हा जात आडवी आली, आणि आपल्यामध्ये सूट बूट आणि कोटामध्ये बसलेल्या आपल्या बापानं हात वरती केला. मिस्टर वेलबी आय आस्क वन क्वेश्चन, राज्यघटना कलम 19 मध्ये आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य दिले, कलम 19 मध्ये आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य दिले, कलम 19 मध्ये भारतात कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य दिले, कलम 19 मध्ये स्वतःचा पक्ष काढण्याचं स्वातंत्र्य दिले, कलम 19 मध्ये आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिले, कलम 19 मध्ये निशस्त्र पद्धतीने सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला राहण्याचं स्वातंत्र्य दिले ते कसं? तर बाबासाहेब म्हटले नाही, दलिंदर तोंड्या क्या क पीक गायब कर, फक्त तन ठेव, पोरी सारखी वन साइड कटिंग करू नको, लय मोठे केस वाढून मागून गेल्यावर तू कोमाचले लोक, तू पोरगी हे का पोरग ओळख येईन. बाबासाहेब आंबेडकर म्हणले नाही, दलिंदरा भवालीवर वसता राहन. बाबासाहेब आंबेडकर म्हणले नाही, भवालीत पाळी टाक. बाबासाहेब आंबेडकर म्हणले नाही, फक्त तुरा रंगो. कारण आपल्याला राहणीमानाचं स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर आपण संस्कार दिसलो पाहिजे. नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. पहिले ते करावं लागेल, आपल्याला राहणीमान बदलावं लागेल, पण तू हा कार्यक्रम काय, तू म्हणणं आहे मी ओळखू यायला पाहिजे, तो म्हणणं काय मी ओळखू यायला पाहिजे, येणं होणार नाहीये, तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. झालं काय, मिस्टर वेलबीनं विचारलं कोणाला काही समस्या असेल तर विचारा. सुटा फुटा आणि कोटामध्ये बसलेला माझ्या बापानं हात वरती केला. मिस्टर वेलबी आय आस्क वन क्वेश्चन, मिस्टर वेलबीनं विचारलं बाकीच्या लोकांना कपडे दिसे ना, ती एकटं सुटाफुटा दिसायले, म्हणले कोण हे ते, बहुचान सांगितलं मिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. ते प्रश्न विचारायचे म्हणाले कसं करू, ते बहुचान म्हणलं नको बाबा ते लय जागी शिकलेले आहेत, त्यांना प्रश्न विचारल्यावर आपले प्रश्न बंद होतील, म्हणून ते काय प्रश्न विचार देऊ नका. मग त्या वेलबीनं काय केलं, बाबासाहेबाकडे कानाडोळा केला आणि इकडे बाह्याकडे पाहिलं. मग बाह्याच्या डोक्यात प्रश्न काय, मागून सुनाली पण लय दलिंदर निघली का, तेच काम करीना, 24 तास व्हॉट्सअप वरच असती माय मेली, कोणाला बोलती काय माहित, है ना, सुनाचं म्हणणं सासू कधी गचकती काय माहित, घर माह्या ताब्यात कधी येते. इकडे बाह्याकडे प्रश्न कोणते, कालीच्या अंगात आलत म्हण, ते गावात बाबा आला त्यानं लिंबू जोरात तोंडात गोंबलं म्हणून राहिलं म्हण, प्रश्न कोणते आपल्या इथे, धुराकोराकुरीचे आपल्या इथे प्रश्न कोणते, मोकार प्रश्न. आणि मग झालं काय की त्याच्याकडे विचार केला, इथं या लोकांना प्रश्न नव्हताच ना, इथं आपण अंधश्रद्धेत बेजार, इथं आपण जातीपातीमध्ये बेजार, इथं आपण धर्मचालीरीतीमध्ये बेजार. आणि मग लक्ष गेलं पुन्हा त्या लोकांकडे, पुन्हा वेलबीनं बाबासाहेबांकडे कानाडोळा केला आणि कोणाला काही समस्या असेल तर विचारा. तेव्हा आपल्या बापानं त्या ठिकाणून पुन्हा जोरात आवाज केला
मिस्टर वेलबी, आय आस्क वन क्वेश्चन. मिस्टर वेलबी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी वेलबी विचार मंचावर बोंबलतो की मिस्टर भीमराव, तुमच्या देशातल्या 120 तज्ञ लोकांचं मत मी ऐकले, मला तुमचं मत ऐकण्याची गरज नाही. तेव्हा आपला बाप त्या ठिकाणाहून पुन्हा जोरात म्हणतो, मिस्टर वेलबी, आय आस्क वन क्वेश्चन. पुन्हा मिस्टर वेलबी म्हणतो की मिस्टर भीमराव, मी तुमच्या देशातल्या 120 तज्ञ लोकांचं मत ऐकले, मला तुमचं मत ऐकण्याची गरज नाही. आणि मग आपला बाप त्या ठिकाणी भीम गर्जना करतो, हे मिस्टर वेलबी, तू आणि ते चेले पचोडे जे काही 120 विचार मंचावरले बसलेले, ज्या पुस्तकातून मत व्यक्त करायले, अरे त्या पुस्तकाचा लेखक मी आहे. त्या पुस्तकाचं नाव द प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे. लढाई स्वाभिमानाची आहे, लढाई स्वाभिमानाची आहे. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा काही जण स्वतःच्या हक्कासाठी लढू लागले, काही जण आपल्या धार्मिक चालीरीतीसाठी लढू लागले, काही जण आपल्या धर्माच्या उच्चाटीकरणासाठी लढू लागले. मात्र बाबासाहेब आंबेडकर देशातल्या प्रत्येक माणसाच्या भवितव्यासाठी लढू लागले. आणि म्हणून कोणतरी म्हणलेलं आहे की कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया. स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. हे सहज होत नाहीये. काय करायचं करा, आपल्या लेकरांना शिकवा, गरिबीची जाणीव करून द्या. तो कोणाच्या संपर्कात आहे ते पहा. तो कुठल्या युवा नेत्याच्या मागे लागलाय का, त्यानं युवा नेत्याला आदर्श मानलाय का, तो आपलं चित्र पलटिणार आहे का. मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवा, बाबासाहेबांच्या विचारांचे पायी खवा, घराघरात संविधानाचं जतन करा, संविधान वाचा. आणि ते वाचल्याच्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, वामनदादा कर्डकांचं एक छान कविता आहे, हल्ल्यावरती होती हल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे भाले किल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे भाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि म्हणून त्या तुफानातले आपण दिवे आहेत, ते दिवे कदापि विझणार नाहीत. आपल्या जातीच्या उन्नतीसाठी, धर्माच्या उन्नतीसाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी तरुणांनी अहोरात्र प्रयत्न करावे. आपला देश अखंड कसा राहील, देशामध्ये एकात्मता कशी टिकेल, धर्मापेक्षा या देशामध्ये सर्वात महत्वाचा धर्म आहे तो म्हणजे मानवता. कारण धर्मात जात आहे जातीत जात आहे, धर्मात जात आहे जातीत जात आहे. त्यामुळेच कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे, माझा भारत आज मातीत जात आहे. म्हणून त्या धर्म जात ह्या सर्व गोष्टी मुळातून नष्ट करून आपल्याला मानवता धर्म काय करायचा आहे, या जगामध्ये या देशामध्ये पसरवायचा आहे, आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे, मायबापाचं नाव मोठं करायचं आहे, देशाचं नाव मोठं करायचं आहे. यासाठी सर्वांना 132व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196व्या जयंतीनिमित्त हृदयाच्या तळापासून शुभेच्छा देतो. एकदा जोरदार आपला नारा झाला पाहिजे आणि मग आपण या ठिकाणी थांबणार आहोत. छत्रपती शिवाजी.